देवीची पालखी सोहळा आज आपला निघणार आहे बेलोशी ते एकविरापर्यंत. आपण
हाय गाइज, मी महेंद्र गावण, कलातरंग अलिबाग। तर पुरोगामी युवक संघटना बेलोशी आयोजित आणि भास्कर जानू वारगे पुरस्कृत एकवीरा देवीची पालखी सोहळा आज आपला निघणार आहे। बेलोशी ते एकवीरापर्यंत आपण जाणार आहोत। तर आपली पाठीमागे पुरोगामी युवक संघटनेची सर्व मंडळी आहेत आणि आता देवळामध्ये देवीच्या देवळामध्ये आरती वगैरे सर्व झालेली आहे, पालखीची वगैरे सगळी तयारी झालेली आहे आणि आपण इथून आता प्रस्थान करणार आहोत। तर गावामधून आपण पालखीची मिरवणूक काढणार आहोत। तर आपली मंडळी आहेत, हाय करा सर। हाय, चला एकवीरा। Yeah!
पंडावरे चित्त राहू दे मनी सुंजायची पुन्हा आडवती लही लाखवादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा समचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी लख लखती बिजली तुझा तरी मंत्र आहे हाच एकला थांबला जो इथे संपला जल्लोष बेलोश ते एकविरा 10-16 बेलोशी गावामधून जात आहे आणि खूप जल्लोष आहे तरुणांमध्ये सर्व महिला मंडळ वगैरे तरुणांमध्ये खूप जल्लोष आहे आणि पाठीमागे आपली पालखी मिरवणूक एकविरा आईची निघत आहे आणि या पालखीसाठी चित्रलेखा ताई चित्रलेखा पाटील ताई यासुद्धा आलेल्या आहे आणि खूप उत्साह सगळ्यांमध्ये आहे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे आता
एकवीरा दर्शनयात्रेचे प्रमुख भाई आणि संकल्पनेतून ही भाई 16 बारखी संपन्न होत आहे। सन्माननीय भाई हजरत पालखी या ठिकाणी निघणार आहे, तो भाईंचं स्वागत आपण हा पालखी सोहळा आपल्याला शुभेच्छेसाठी उपस्थित सन्माननीय असाव चंद्रकताई ताई ताई नंतर पहिले बंद दोन शब्द दुमदुमला भाई तुमचा आवाज नक्कीच पार आली या भागामध्ये दमदम जाईल। आम्हाला जी काळाची गरज होती ही भाईने सांगितली, तुम्ही लवकर रिटायरमेंट व्हा आणि फेलोशिप द्या, तुमचा आवाज आम्हाला पाहिजे। चंदू दादांची आठवण ह्या शेका पक्षाची या घरातून जो उभा राहिला तो कायम राहिला पाहिजे। चिडू तेव्हा लक्षात ठेव, असे येणे गेले येतील, किती येतील जातील, परंतु शेतकरी कामगार पक्ष संपवताना त्यांना खूप प्रयास करायला लागतो। कधी शेतकरी कामगार पक्ष हा रायगड मधून संपणार नाही। आज आजच आवाज सगळ्या तरुणांमध्ये निघतोय की आमचे सुद्धा काल तरुण आले की शेतकरी कामगार पक्षाशिवाय या रायगडला पर्याय नाही। आज या बहीण भाईंनी त्यांच्या वडिलांनी काकांनी इकडे सगळ्या शिक्षण संस्था केल्या, म्हणून आज आपल्याला हे सगळं शिक्षक इंजिनियर डॉक्टर दिसतात, हे आपण आज त्यांची आठवण कायम ठेवायला पाहिजे। खरोखर आज महिला या एकवीरा पालखीला दुमदुम निघाल्यात। आज भाई जो आवाज केला तो न सांगण्यासारखा, आज खरोखर पेलोशी ही पूर्वर झाल्यासारखं मला वाटतंय। आणि असेच जे ताईंच्या पाठी किंवा ताईंच्या पाठीला सर्व कार्यकर्त्यांना महिलांना विनंती करून पुन्हा एकदा तुमच्या या पालखी सोहळ्याला मनापासून शुभे देतो। जय जय महाराज। या ठिकाणी उपस्थित बेलोशी गावचे भाई ठाकरे, त्याचप्रमाणे सगळे वडील आणि कार्यकर्ते वार्गे दादा, निनाद मच्छिन, महेंद्र दादा आणि बाकी सगळे पण नाव घेत नाही तर खूप प्रमोद दादा आहेत, असे सर आहेत आणि किती लोक आहेत, अजिंक्य आहे। सर्वप्रथम तर त्यांना सगळ्यांना मनापासून त्यांचं कौतुक करते की एक झेंड्या खाली आणि एक वेगळं स्पिरिट घेऊन खूप प्रयत्न झाले या गावात, फार प्रयत्न झाले। मी कोणाचे नाव घेत नाही, नाव घेणार एवढा शेका पक्ष बाबा लहान आहे। शेका पक्ष कोणत्या रंगाचा आहे? रक्ताचा रंग कोणता? आम्हाला तुम्ही तलवारीने वार कराल, आमचं रक्त सांडाल, पण तीच संजीवनी घेऊन तेच रक्त प्रांत निर्माण करणं आणि सगळीकडे लाल बावटा नेणं याचं सामर्थ्य आहे। आणि छोट्या तोंडी मोठ्या घरात घेत नाही, पण एक आश्वासन देते, वयाने मानाने पदाने मी लहान आहे, पण लहान जरी असले
तरी वयाच्या 19व्या वर्षी पासून लग्नाच्या आधी पासून कधी कधी माझं साखरपुडा झालं तेव्हा पण माई मला बोलवायचं आणि आम्ही जायचो आणि याच विभागात यायचो. तेव्हापासून माईंसोबत राजकारण केलंय. त्याच्यामुळे किती विरोधकांनी काही करून द्या, गुवाहाटीवाल्यांनी पैसे वाटू द्या, बाकी कोणी आपल्याच लोकांनी इकडे तिकडे जाऊ द्या, कोणी काही करू द्या. आई एकविरेचा आशीर्वाद आणि जो गोर गरिबांचा आपण काम करतो तो आशीर्वाद फक्त या लालबावत्या बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचं कुठलंही इलेक्शन आलं, कुठलंही इलेक्शन आलं, कामात आपण कुठेच कमी नाही. समाजकार्य असेल, नोकऱ्या लावणं असेल, क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, आपण कुठेच कमी नाही. आणि याच्या पुढे सुद्धा निनाद, कुठलंही इलेक्शन आलं, काही आलं, जसं अक्षी आपण थंपिंग आणली, आपल्या विरुद्ध प्रचंड पैशाचा एक बाजार केला गेला, मुळ्यात केला गेला, ज्याप्रमाणे थंपिंग आणली तशीच सगळ्या पंचायती, पंचायत समिती, शेतकरी आणि येणारी आमदारकी आपल्याला घासून दिसून नाही कशी आणायची आहे. आणि मला माहिती आहे की बेलोशीवाल्यांनी मनावर घेतलं तर कोणी त्यांना थांबवू शकत नाही. सन्मान केला तो खरंच मी विसरू शकत नाही, एवढा प्रेमाने आणि जो उत्साह तुम्ही केला. आज मला कळलं की गावात एक दुःखद घटना सुद्धा झाली, त्यांचं सुद्धा मी परत येते इथे हात मारायला, उद्या परत परत जाऊयात आपण तुम्ही आले. आणि तुम्हाला आश्वासन देते की एक वर्ष तुमच्या बरोबर एकमेव नक्की आहे. बोलवलं तुम्ही, आम्हाला गुच्छवलं देण्याची काही गरज नाहीये सन्मान, कारण की तुम्ही आमचे आहात आणि मी समजते मी या गावाची सून आहे. जो सन्मान तुम्ही केला आणि ज्या निष्ठेने तुम्ही आहात आणि ज्या पार्टी स्पिरिटने तुम्ही आहात त्यांना सलाम करते. आणि सगळ्या महिला भगिनींना तुमची सुखरूप लपडावं. आणि तुम्ही आई एकवीर समोर साकडा घाला की जो गोर गरिबाचा काम करतो, तो सर्वसामान्यांचं काम करतो, तोच पक्ष लोकांच्या हृदयात रुजू दे आणि मतपेटीत सुद्धा रुजू दे. एवढीच तुम्ही हे करा. आणि जो गद्दारी करतो, जो सगळ्यांची मैत्री करतो, तो आपला नाही बाबा. मी नाही, मी तुम्हाला सांगते, मी उदाहरण देते. माझं एकदम सगळ्यांशी चांगलं रिलेशन आहे, पण माझ्या कार्यकर्त्याचा विरोधक हा माझा विरोधक. मी लग्नांना सुद्धा जात नाही. माझ्या कार्यकर्त्याला विचारते जाऊ का नाही, मी फोटो सुद्धा काढायला मागत नाही. कारण की जो गरीब कार्यकर्ता आहे तो पक्षाचा आहे, निष्ठावंत आहे, आणि निष्ठेची किंमत या लालबावत्याला प्रचंड आहे. आणि यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्याची प्रचंड मोठी फळी हे सदाभाऊ अलिबाग क्रिएट करेल. फोटो नाही, खोटो नाही, सगळे फोटो बिटो लालबावटा घेऊन मान्य. एवढंच करू आणि माझे दोन शब्द संपवते. धन्यवाद. जाएगा.
मला काढू दे एक फोटो बघू जरा म्हणतो याला काढू दे दिगंबरा श्रीपाद दिगंबरा तर मित्रांनो, आपण आता आहोत आमच्या गावी, म्हणजे बेलोशी गावाच्या नाक्यावरती आहोत आणि आता आपली पालखी एकवेरेसाठी प्रस्थान होणार आहे, रवाना होणार आहे तिकडे. तर आपल्या इकडे बस आहे, तर महिला मंडळ गेले आहेत तिकडे बसायला. संजय दादा, काय गाडी तयारी झाली आपल्या बसची? हो, तयारी चालू आहे. महिला मंडळ वगैरे बसले का बसमध्ये? तर आमच्या इकडे बस आहे. बस किती लागल्या? बस दोन आहेत. दोन बस आहेत आणि जवळजवळ 5 ते 6 टेम्पो आहेत आणि प्रायव्हेट गाड्या सुद्धा आहेत. सगळं नियोजन वगैरे तिने केलेलं आहे आणि आजचा दिवस म्हणजे आज आम्ही तिथे जाणार एकविरेच्या इथे. तिथे आज वस्ती आहे आमची, तिथे मोठा हॉल वगैरे बुक केला आहे आणि नंतर उद्या आम्ही एकविरा आईचं दर्शन घेणार आहोत. तिथे जेवण वगैरे आहे सर्व आमचं आणि उद्या संध्याकाळी आम्ही तिथून निघणार आहोत. तोपर्यंत बेलोशकरांचा, सर्व एकविरे माऊली भक्तांचा खूप जल्लोष असणार आहे तिथे आणि खूप एन्जॉय करणार आहे सर्वजण. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही हे पाहणारच आहोत आपण सर्वजण आणि जाताना सुद्धा आपले व्हिडिओज होणारच आहेत. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर एकविरा आईचं दर्शन नक्कीच घ्या. आपण बसकडे जातोय. तर मित्रांनो, आम्ही जे उत्तर भारत पर्यटन केलं, सहल केले, 12 दिवसाची सहल केली, तर त्यामध्ये हे आमचे ड्रायव्हर्स म्हणून होते आणि खूप छान तिथं प्रवास आमचा झाला सर्व येथे. आणि आमची तीच बस आहे एकविरा बस, या एकविरा जाण्यासाठी. तर हे तुमचं नाव सांगा मला. अजय पाटील. अजय पाटील वाव्यातले आमचे आहे आणि त्यांच्याबरोबर आपली एक बस आहे ते गणेश साई ट्रॅव्हल्स, ही एक बस आहे आणि बाकी आपल्या 4-5 टेम्पो आणि प्रायव्हेट गाड्या सुद्धा आहेत. आपली ही एकविरा बस, बॅग वगैरे सगळं ठेवल्या. बघू द्या.